आम्ही 115 आहोत, तरी देखील आमच्या सोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात युतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वानं निर्णायक पावलं उचलली आहेत. या मालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोहोचले. अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा वाटपाबाबत रात्री 1 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी 10 ते 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी 3 ते 4 तर उर्वरित जागा भारतीय जनता पक्ष लढेल अशी चर्चा अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत झाल्याचं कळतंय. भाजपनं ठरवलेल्या सूत्रानुसारच जागा वाटप होईल या मुद्द्यावर तुटेपर्यंत न ताणण्याची तयारी भाजपकडून दाखवण्यात आली. मात्र अजूनही शिंदे आणि पवार गटांना अपेक्षित तेवढ्या जागा देण्याची भाजप हायकमांडची तयारी दिसत नाहीये. भाजपच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नेत्यांच्या नाराजीची भीती आणि सोबतच आलेल्या काही नेत्यांच्या घर वापसीची भीती वाटत असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या काही उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा पर्यायाचा विचार समोर आल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या केडरमध्ये अस्वस्थता आहे. आपण आपल्या पक्षाच्या चिन्हावर जिंकू शकत नाही तर भाजपच्या चिन्हावर कसा विजयी होईल अशी चर्चा सेना राष्ट्रवादीच्या संघटनेत आहे. तेव्हा आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.